आता पुढचं कोणतं ऑप्शन घेतो इथून? आता बघा इथून इथे क्लिक करून ठेवायचं एकदा जरा. पहिला काय दाखवतोय? ब्लर, नंतर शार्प आहे, नंतर काय दाखवतोय? स्मज टूल. आता ब्लर याचा अर्थ काय? थोडा धुंदला इफेक्ट येणार, धुळी टाईप इफेक्ट येणार. थोडा ब्लर टूलवरती गेलो आपण, थोडी साईज वाढवा. ब्रशची साईज दिसत नसेल ना, आपण इथून साईज वाढवू शकतो. थोडा ब्लर इफेक्ट येणार, इमेज थोडी काय होत जाणार? ब्लरिश होत जाणार. नसते असे ब्लर इफेक्ट येत जाणार इमेजवरती. नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय करायचं? इथे क्लिक करायचं एकदा. बरोबर, समजा इथे बघा एक फोटो आपण घेतला एखादा, कोणती समजा हीच इमेज घेतली है ना, आता ब्लर केलं तर काय होणार? समजा ही इमेज आहे, इथून बघा ब्लर करत जातो. इथून दाखवतो धुंदला इफेक्ट है ना, ब्लर जेवढं करणार तेवढं धुंदला इफेक्ट येत जाणार. नॉर्मलमध्ये पाहिजे इथे क्लिक करायचं. बघा इथे कसं दिसते इमेज आपल्याला, थोडी ब्लर दिसते. इथे क्लिक केलं हिस्ट्रीवरती नॉर्मल आली. दुसरा कोणता दाखवतोय? शार्पन, थोडा शार्प होत जाणार इमेज. त्याची पण साईज थोडी वाढवली. समजतं ना, एखादा फ्लॉवर घेऊन बघू शकतो आपण. हे फ्लॉवर घेतलं समजा, थोडं शार्प घेतलं तर क्लिअर होत जाणार, पण जास्त शार्प घेतलं तर डिलीट होत जाणार आतला पार्ट. है ना, एवढं पण नाही घ्यायचं, नॉर्मल घ्यायचं इथून. आता इथून आला हिस्ट्रीवरती. आणि शेवटचा अर्थ काय दिलाय? स्मज. आता स्मज कशावरती घेणार बघा. हॅलो, स्मज म्हणजे एक कलर दुसऱ्या कलरवरती ड्रॅग करतोय. समजा आपल्याला इथून कलर काढायचे असतील इथून, तर स्मज टूलवरती गेलो इथून, तर इथून आपण असे खेचू शकतो. बघा इथे आता लक्षात येते, स्मज टूलचा उपयोग का असतो? तर एक कलर दुसऱ्या कलरवरती खेचण्यासाठी. स्मज टूलचा उपयोग असतो एक कलर दुसऱ्या कलरवरती खेचण्यासाठी. समजा आपण आता इथून गेलो स्मज टूलवरती, इथून खेचलं, ब्रशची साईज बघा, कमी जास्त असेल त्या हिशोबाने साईज घ्यायची आपल्याला, केवढे ब्रश साईज पाहिजे. आता हाच कलर आपल्याला इथे खेचायचा असेल तर आपण इथून खेचू शकतो असा. नको ते समजा आपल्याला इथे केसवरती खेचायचं इथून, बरोबर आहे ना? तर स्मज टूलवरती गेलो, तो कलर जिकडे खेचणार तिकडे तो कलर येत जाणार. बरोबर, व्यवस्थित सिलेक्शन जमलं पाहिजे तुम्हाला. नको तो अशा टाईपमध्ये आपण ड्रॅग करू शकतो. बरोबर, व्यवस्थित घ्यायचं आपण. दाखवत आहे, समजतं ना? अशा टाईपमध्ये आपण सिलेक्शन करू शकतो. समजा आपल्याला काय दाखवायचं आहे? ओठ बंद करून दाखवायचं इथून. समजा पुन्हा इथून जायचं, साईज थोडी कमी करा. नको ते व्यवस्थित खेळू शकतो. समजा डोळे आपल्याला दाखवायचं आहे, एखादा डोळा बंद करून दाखवायचं असेल, थोडी मायनस केली साईज, है ना? इथून काय करू शकतो आपण? स्मज टूलवरती गेलो, साईज थोडी कमी केली. बघा, नको ते जो कलर काय होता खेचला जातो त्याच्यावरती. आता हँडवरती डबल क्लिक करून बघा. समजते, आपण अशा टाईपमध्ये इफेक्ट देऊ शकतो एखादा. समजते कसा इफेक्ट दिलाय? नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय करतो? इथून हँडवरती क्लिक करतो. समजा आपल्याला इथे डेट घालवायची असेल, दाखवतो ना, इथून डेट घालवायची आहे. इथून ब्रश स्मज टूलवरती गेलो, इथून कुठे आहे स्मज टूल बघा. दाखवते, इथून पाहिजे थोडी साईज वाढवून घ्या, प्लस करायचं इथून. आले ना, आता ब्रश स्मज टूल घेतला इथून आणि इथून खेचायचा तो कलर. बघा नाते निघून, अशा टाईपमध्ये आपण ती डेट वगैरे घालू शकतो. आलो, हँडवरती डबल क्लिक केला. समजते, आता हिस्ट्रीवरती जाऊन आपण नॉर्मलवरती आलो. इथे पुढचं ऑप्शन बघा काय दिलं आहे. कोणता बघितला आपण? स्मज बघितला ना. आता हे ऑप्शन बघा, जेव्हाचा काय दिलाय? पहिला डॉज टूल, बर्न, आणखी दुसरा काय दिलाय? स्पॉन्ज टूल. कोणते? डॉज टूल, बर्न, आणखी
स्पॉन्ज टूल, डॉज टूल म्हणजे काय, तर पावडर लावल्यावर कसं इफेक्ट देतो त्या टाईपचा इफेक्ट दाखवणार, पावडर टूल बोलतो आपण, बरोबर ना, थोडा व्हाईटवाला इफेक्ट दाखवणार. बर्न म्हणजे काय, तर इमेज जळाल्यानंतर कशी ब्लॅक टाईपमध्ये थोडी बोलतो रेड कलरमध्ये येते, आणि स्पॉन्ज म्हणजे तर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येणार. आता प्रथम कोणता टूल बघतोय, तर डॉश टूल. डॉश टूल म्हणजे काय, तर पावडर टाईप इफेक्ट येणार. समजा आपण इथून थोडी झूम करून बघतोय इमेज, मग आपल्या समजा याच्यावरती थोडा पावडर टाईप इफेक्ट दाखवायचा असेल, बरोबर ना, तर इथे जायचं डॉश टूलवरती जायचं आहे. हॅलो, जेवढा साईज पाहिजे असेल साईज घ्या. बघा इथून दाखवतोय, थोडा दाखवतोय फेस, थोडा अलग चेंजेस दाखवतोय, कळेल, समजतंय, जेवढा पाहिजे तेवढा घेऊ शकतो. नॉर्मल आलो तर इथे येणार पुन्हा, कसा घेतला डॉश टूलने आपण फिरवायचं फक्त एकदा, जेवढा पाहिजे तेवढा दाखवतोय फोटोशॉपमध्ये इफेक्ट. पुन्हा आपण नॉर्मलमध्ये आलो, कोणता इफेक्ट दाखवतोय, पावडर इफेक्ट. दुसरा कोणता दाखवतोय, बर्न म्हणजे काय, तर जळाल्यानंतर इमेज कशी दिसते ना त्या टाईपमध्ये येणार, बर्न टूल बघा दाखवतोय, आले बर्निंग टूल. पुन्हा इथे येऊन नॉर्मलवरती आलो, इथून कळलं ना, जेवढा पाहिजे तेवढा इफेक्ट देऊ शकतो आपण. आणि लास्टला काय दिलंय, स्पॉन्ज टूल म्हणजे काय, तर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येणार, ग्रे स्केल बोलतो ना आपण, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येणार. इथून क्लिक करायचं आहे, बघा थोडा दाखवतो इमेज ग्रे स्केलमध्ये, कळालं, म्हणजे अशा टाईपमध्ये आपण इमेज वगैरे इफेक्ट देऊ शकतो. समजते एवढे करणार एवढे प्रॅक्टिस, कोणते कोणते टूल्स होते शिकलो आपण. पहिला ब्लर म्हणजे थोडा धुंदला इफेक्ट येतो. स्मजचा अर्थ काय, तर एक कलर आपण दुसऱ्या कलरवरती खेचू शकतो, ड्रॅग करतो एक कलर दुसऱ्या कलरवरती. आणखीन हे टूल बघितले, डॉज म्हणजे काय, तर व्हाईट कलर येणार बोलतो ना, पावडर इफेक्ट. बर्न म्हणजे जळाल्यानंतर कसंही दाखवतो तो इफेक्ट येणार. आणि स्पॉन्जचा अर्थ काय, की ग्रे स्केल ब्लॅक अँड व्हाईट. जमेल, समजतंय.